नाशिक मध्ये खासगी बसला लागलेल्या आगीमध्ये 12 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेलजवळ ही धक्कादायक घटना घडली. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही खासगी बस यवतमाळहून मुंबईला जात होती. पहाटे 5 वाजण्याच्या सुमाराला बसला अपघात झाला. बसला लागलेल्या आगीत 12 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर 30 जण जखमी झाले. या मृतांमध्ये 10 पुरुष, 1 महिला आणि 1 चिमुरडीचाही समावेश आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात 30 जण उपचार घेत आहेत. बस, ट्रक आणि टेम्पोत हा भीषण अपघात झालाय. क्षमतेपेक्षा 12 प्रवासी या बसमध्ये होते जास्त अशी माहिती देखील समोर येते. तेव्हा रात्री पहाटेच्या वेळेस जेव्हा अग्नितांडव घडलं तेव्हा संपूर्ण बसनं पेट घेतलेला होता. आजूबाजूच्या स्थानिकांनी अग्निशमन दलानं ही आग विझवली. जवळपास 1 ते 1.25 तास ही आग विझवण्यासाठी लागला. मात्र तोपर्यंत अनेकांचा यात होरपळून जळून मृत्यू झाला. हा अपघात नेमका कसा झाला आपण बघूया. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास चिंतामणीची ही खासगी बस होती ती एका ट्रकला धडकली आणि त्यानंतर या बसनंच पेट घेतला. अनेकांना या बसच्या बाहेर पडता आलं नाही. अनेक जण झोपेत होते आणि झोपेतच त्यांचा होरपळून मृत्यू झाला. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.